नमस्कार फ्रेंड मी आहे दीपक प्रधान आणि आज आपण पाहणार इलेक्ट्रिशियनचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉप फोर्टी क्वचन जे की तुमच्या प्रत्येक एक्झाम मध्ये विचारले जातात जसे महापारेशन महाजनको डीआयडीओ इस्रो मुंबई मेट्रो आणि इलेक्ट्रिशियन वायरमॅन सीबीटी एक्झाम मध्ये विचारले जाणारे मोस्ट इम्पॉर्टंट इलेक्ट्रिशियन थेरीचे फोर्टी क्वचन आज आपण पाहणार तर पाहूया आजचा आपला पहिला प्रश्न आजचा आपला पहिला प्रश्न आहे चाळीस वॅट दोनशे पन्नास वोल्च्या फ्लोरोशन ट्यूबची लांबी किती असते तर फ्रेंड किती असते इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी एक पॉईंट दोन मीटर जी हा फ्रेंड चाळीस वॅट दोनशे पन्नास वोटच्या फ्लोरोशन ट्यूबची लांबी ही एक पॉईंट दोन मीटर असते आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की वीस वॅट दोनशे पन्नास वोल्च्या फ्लोरोशन ट्यूबची लांबी किती असते तर फ्रेंड याचे आन्सर आहे शून्य पॉईंट नेक्स्ट क्वेश्चन वायरिंग इंस्टॉलेशन मधील स्विच बोर्ड हा जमिनीपासून किती उंचीवर बसवावा तर फ्रेंड किती उंचीवर बसवावा इथला करेक्ट आन्सर काय होईल ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी एक वायरिंग इंस्टॉलेशन मधील स्विच बोर्ड हा, बोर, हा जमिनीपासून नेहमी एक पॉईंट पाच मीटर वर बसवावा आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की सिलिंग फॅन हा जमिनीपासून कमीत कमी किती उंचीवर बसवला पाहिजे तर फ्रेंड किती उंचीवर बसवला पाहिजे तर सिलिंग फॅन हा जमिनीपासून कमीत कमी कमी दोन पॉईंट पंच्याहत्तर मीटरवर बसवला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन प्लेट अर्थिंगमध्ये जी आय अर्थ इलेक्ट्रोडचा आकार असतो तर फ्रेंड इथं तुम्हाला विचारला आहे की प्लेट अर्थिंगमध्ये जीआयच्या अर्थ इलेक्ट्रोडचा आकार किती असतो तर फ्रेंड किती असतो इथला करेक्ट अन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला इथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर बी साठ सेंटीमीटर गुणीला साठ सेंटीमीटर गुणिला सहा पॉईंट तीन मिलीमीटर आणि फ्रेंड अर्थिंग म्हणजे काय तर अर्थिंग म्हणजे उपकरणाच्या धातुयुक्त बाडीचा संबंध अखंडपणे जमिनीशी करण्याच्या पद्धतीला अर्थिंग असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन दहा एच पी पन्नासटच्या मोटरसाठी बॅकअप फ्युची रेटिंग असली पाहिजे तर फ्रेंड इथं तुम्हाला विचारले की पेज दहा एच पी पन्नासटच्या मोटरसाठी बॅकअप फ्यूची रेटिंग किती असली पाहिजे तर किती असली पाहिजे इथला करेक्ट ऍन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर ये बत्तीस एम्पियर झी हा फ्रेंड बत्तीस एम्पियर आणि फ्रेंड फ्यूज म्हणजे काय तर फ्यूज म्हणजे जास्तच्या करंट पासून मंडळाचा बचाव करणाऱ्या घटकास फ्यूज असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन तीन रेजिस्टन्स तीस ओम पंधरा व ओम ओमची समांतर जोडणी केली असता एकूण रेजिस्टन्स होईल फ्रेंड्स तुम्हाला इथे विचारलं की तीन रेजिस्टन्स हे पॅरेल मध्ये कनेक्ट आहेत आणि तुम्हाला टोटल रेजिस्टन्स आहे तर इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आर होईल ऑप्शन नंबर डी पाच ओम पेक्षा कमी जी हा फ्रेंड पाचवपेक्षा कमी तर हे टोटल रेजिस्टन्स कसं आलं ते आपण पाहू फ्रेंड तीन रेजिस्टन्स हे पॅरलमध्ये कनेक्ट आहेत जर तुम्हाला टोटल रेजिस्टन्स काढायचे असल्यास तुम्हाला पॅरलल रेजिस्टन्स काढण्याचं चा सूत्र माहिती असणे आवश्यक आहे फ्रेंड सूत्रानुसार तुम्हाला व्हॅल्यू मांडायची आहे म्हणजे किंमत मांडायची आहे पहिल्यांदा तुम्हाला लसावी काढावी लागेल तीस पंधरा पाच यांची लसावी येते तीस आणि तीसा एक तीस पंधरा दुन तीस आणि सहा पंचे तीस म्हणजे एक दोन सहा यांची टोटल बेरीज करावी लागेल टोटल बेरीज येते नऊ आणि लसावी आहे तुमची तीस तर यांना उलट करून उलट केल्यानंतर वरता जातो तीस आणि खालता येतो नऊ तर यांना डिवाईड केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळते तीन पॉईंट तेहतीस ओम म्हणजे पाच ओमपेक्षा कमी जी हा पॉईंट पाच ओमपेक्षा कमी रेजिस्टन्स मिळतो नेक्स्ट क्वेश्चन जनरेटरचे पोल लॅमिनेटेड का बनवलेले असतात तर का बनवलेले असतात इथं करेक्ट ऍन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तर इथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर बी करंट लॉस कमी करण्यासाठी जी हा फ्रेंड करंट लॉस कमी करण्यासाठी जनरेटरचे पोल हे लॅमिनेट केले जातात आणि फ्रेंड जनरेटरमध्ये पोल हे कास्ट आयरन अथवा का स्टील अथवा ॲनिल स्टीलपासून तयार केलेले असतात नेक्स्ट क्वेश्चन एक डी सी मोटार नो लोडवर चालू असताना जर फील्ड वाइंडिंग ओपन झाली तर काय होईल काय होणार इथला करेक्ट आन्सर ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला इथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर सी मोटार हायस्पीडने फिरेल जी हा फ्रेंड जर का डी सी मोटार no नो लोडवर चालू असताना फील्ड वाइंडिंग अचानक ओपन झाली तर मोटार हे हायस्पीडने फिरते आणि फ्रेंड जर का जर मोटर लोडवर असताना जर फील्ड वाइंडिंग अचानक ओपन झाली तर मोटार ही थोड्या वेळ फिरत राहील आणि त्याचवेळी मोटारचा लाईन करण खूपच वाढते आणि त्यामुळे मोटार बंद होते आणि जळण्याची शक्यता असते नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक लाइटिंग लोडला थ्री फेज फोर वायर पद्धतीने वीज पुरवठा केला असता जर फेज वोल्टेज दोनशे चौपन्न वोल्ट असेल तर लाईन वोल्टेज किती असेल तर काय होईल इथला करेक्ट आंसर ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट ॲन्सर होईल ऑप्शन नंबर बी चारशे चाळीस वोल्ट झी हा फ्रेंड लाईन वोल्टेज हा चारशे चाळीस वोल्ट असेल आणि फ्रेंड लाईन वोल्टेज काढायचं फॉर्म्युला तुम्हाला मायश असणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही लाईन वोल्टेज काढू शकता तर लाईन वोल्टेजचा फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला लाईन वोल्टेज काढायचं आहे तर तुम्हाला, वोल्टेज तुम्हा वोल्टेज तर तुम्हाला च्यारस वोल्ट वोल्टेज, फेज वोल्टेज दिला आहे दोनशे चौपन्न आणि तुमचा लाईन वोल्टेजमध्ये अंडर रूट थ्रीची व्हॅल्यू असते एक पॉईंट त्र्याहत्तर याला डिवाईड केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळते चारशे चाळीस वोल्टच्या जवळपास आणि फ्रेंड लाईन वोल्टेज आणि फे च फेज वोल्टेज म्हणजे काय तर कोणत्याही एक फेज आणि न्यूट्रलमधील वोल्टेजला फेज व्होल्टेज असे म्हणतात आणि कोणत्याही दोन लाईन म्हणजेच कोणत्याही दोन फेजमधील वोल्टेजला लाईन वोल्टेज असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन एका लाइटिंग सबसर्किटमध्ये जास्तीत जास्त किती करंट मान्य असतो तर किती करंट मान्य असतो इथला करेक्ट अँसर काय होईल ऑप्शन आहे तुमच्याकडे चार करेक्टर होईल ऑप्शन नंबर ए जी हा फ्रेंड एका लाइटिंग सबसर्किटमध्ये जास्तीत जास्त पाच एम्पियर करंट मान्य असतो आणि फ्रेंड यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एका पॉवर सबसर्किटमध्ये जास्तीत जास्त किती करंट मान्य असतो तर फ्रेंड एका पॉवर सबसर्किटमध्ये जास्तीत जास्त पंधरा एम्पियर करंट मान्य असतो नेक्स्ट क्वेश्चन विद्युत उपकरणे यांना लागलेली आग कोणत्या वर्गात येते तर फ्रेंड कोणत्या वर्गात येते इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी क्लास डी जी हा फ्रेंड विद्युत उपकरणे यांना लागलेली आग क्लास डी वर्गात येते आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की विद्युत उपकरणांना लागलेली आग विजवण्यासाठी कोणत्या अग्निशामक यंत्राचा वापर केला जातो तर फ्रेंड विद्युत उपकरणांना लागलेली आग विजवण्यासाठी हे लान ह्या अग्निशामक यंत्राचा वापर केला जातो नेक्स्ट क्वेश्चन हाई वोल्टेज लाईन्स इक्विपमेंट्स व कॅपिसिटरवर काम करण्यापूर्वी त्यामधील स्टैटिक वोल्टेज करावे फ्रेंड्स इथं तुम्हाला विचारलंय की हाय व्होल्टेज लाइन्स इक्विपमेंट्स व वर काम करण्यापूर्वी त्यामधील स्टॅटिक वोल्टेजचं काय करावे तर काय होईल इथला करेक्ट ऍन्सर इथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर बी डिस्चार्ज करावे जी हा फ्रेंड जर का तुम्ही हाय वोल्टेज लाईन्सवर काम करत असाल तर कॅपेसिटरला तुम्हाला डिस्चार्ज ला करावे लागेल अन्यथा तुम्हाला साक लागण्याची भीती असू शकते नेक्स्ट क्वेन टीनमॅन शोल्डरमध्ये लेड व टीनचे प्रमाण किती असते तर फ्रेंड किती असते याचा करेक्ट अँसर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर ए पन्नास पन्नास जी हा फ्रेंड टीनमॅन शोल्डरमध्ये लेड चे प्रमाण हे पन्नास पर्सेंट आणि टीनचे प्रमाण हे पन्नास पर्सेंट असते आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की टीनमॅन शोल्डरचा वितळबिंदू किती असते तर फ्रेंड टीनमॅन शोल्डरचा वितळबिंदू हा दोनशे सेल्सिअस असते आणि फ्रेंड इलेक्ट्रिशियन शोल्डर ह्यामध्ये टीनचे प्रमाण साठ टक्के व लेडचे प्रमाण हे चाळीस टक्के मिश्रण असते आणि त्यांचा वितळ बिंदू हा एकशे से असतो नेक्स्ट क्वेश्चन एच आर सी असतो तर फ्रेंड किती असतो इथला करेक्ट काय होणार आहे तुमच्याकडे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी वन पॉईंट वन जी हा फ्रेंड एचआरसी सी चा फ्युजिंग फॅक्टर हा वन पॉईंट वन असतो आणि फ्रेंड एचआरसी म्हणजे काय एचआरसी म्हणजे हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज आणि फ्रेंड ह्या फ्यूजची कॅपॅसिटी म्हणजे रेटिंग हे दोन एम्पियर ते बाराशे पन्नास एम्पियर पर्यंत असते नेक्स्ट क्वेश्चन सिंगल फेज इंडक्शन मोटारमध्ये प्रकारचा रोटर वापरलेला असतो फ्रेंड इथं तुम्हाला विचारलाय की सिंगल फेज इंडक्शन मोटारमध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरला जातो तर काय होईल इथला करेक्ट अन्सर ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट अन्सर होईल ऑप्शन नंबर ए सिंगल स्क्वेअर गेज रोटर जी हा फ्रेंड सिंगल एल गेज रोटरचा वापर हा सिंगल फेज इंडक्शन मोटारमध्ये केला जातो नेक्स्ट फ्रीज फ्रीजसाठी कोणती मोटर वापरतात तर फ्रेंड कोणती मोटर वापरतात इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी कॅपेसिटर स्टार्ट कॅपेसिटर रन मोटार झी हा फ्रेंड फ्रीजसाठी कॅपेसिटर स्टार्ट कॅपेसिटर रन मोटार वापरतात आणि फ्रेंड कॅपेसिटर स्टार्ट कॅपेसिटर रन मोटारलाच डबल कॅपेसिटर मोटार असे म्हणतात आणि फ्रेंड ज्या ठिकाणी चांगले स्टार्टिंग टार्क व चांगल्या रनिंग टार्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी हा मोटरचा उपयोग केला जातो नेक्स्ट क्वेश्चन ओव्हरहेड वायरिंगसाठी अॅल्युमिनियम वायर वापरतात कारण तर काय कारण असू शकते इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी वजनाने हलके व किमतीने स्वस्त आहे जी हा फ्रेंड वजनाने हलके व किमतीने स्वस्त आहे म्हणून ओव्हरहेड वायरिंगसाठी ॲल्युमिनियम वायर हा वापरतात नेक्स्ट क्वेन जेव्हा अल्टरनेटरवरील लोड बदलतो तेव्हा अल्टरनेटरचा टर्मिनल व्होल्टेज सुद्धा बदलतो त्याचे कारण तर त्याचे कारण काय असू शकते ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व जी हा आपण जेव्हा अल्टरनेटरवरील लोड बदलतो तेव्हा अल्टरनेटरचा टर्मिनल व्होल्टेज सुद्धा बदलतो त्याचे कारण म्हणजे आर्मीचा रिॲक्शन आर्मीचा लिकेज रिॲक्टन्स लोडचा पॉवर फॅक्टर हे आहे नेक्स्ट क्वेश्चन थ्रीपेज इंडक्शन मोटरची स्पीड कशी असते फ्रेंड कशी असते इथला करेक्ट अँसर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर ये स्टेटर वायनिंगच्या एकूण पोलच्या व्यस्त प्रमाणात हा फ्रेंड थ्रीपेज इंडक्शन मोटरची स्पीड ही स्टेटर वायनिंग एकूण पोलच्या व्यस्त प्रमाणात असते आणि फ्रेंड थ्री फेज इंडक्शन मोटारमध्ये जर का पोलची संख्या कमी के केली तर मोटरची स्पीड वाढते आणि पोलची संख्या ही जास्त केली तर मोटारची स्पीड ही कमी होते नेक्स्ट क्वेश्चन आहे गॅलोनोमीटरने सर्किटचा करंट पण वोल्टेज कसा मोजता येईल तर फ्रेंड कसा मोजता येईल इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए सण जोडून ॲमीटर म्हणून आणि मल्टीप्लायर जोडून वोल्ट मीटर म्हणून झी हा फ्रेंड जर का गॅलॉनोमीटरमध्ये सण्ट रेजिस्टन जोडला तर ॲमीटर म्हणून करंट मेजर करता येतो आणि गॅलोनोमीटरमध्ये मल्टीप्लायर रेजिस्टन जोडला तर व्होल्टमीटर म्हणून वोल्टेज मेजर करता येतो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अर्थ इलेक्ट्रोडचा आकार असतो फ्रेंड इथं तुम्हाला विचारलाय की पाईप मध्ये अर्थ इलेक्ट्रोचा आकार किती असतो तर किती असतो इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तर इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी दोन मीटर लांबी व अडतीस मिलीमीटर व्यास नेक्स्ट क्वेशन व्यक्तीच्या इलेक्ट्रिकल करंट वाल्यास त्याचा परिणाम म्हणजे व्यक्तीचा मृत्यू होतो फ्रेंड इथं तुम्हाला काय विचारलं की व्यक्तीच्या कोणत्या भागातून इलेक्ट्रिकल करंट वाल्यास त्याचा परिणाम म्हणजे व्यक्तीचा मृत्यू होतो इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी छातीमधून जी हा फ्रेंड जर का व्यक्तीच्या छातीमधून इलेक्ट्रिकल करंट वाला तर त्याचा परिणाम म्हणजे व्यक्तीचा मृत्यू होतो आणि फ्रेंड मानव हा पंधरा मिलियाम पेअरपर्यंत करंट वन करू शकतो आणि दहा मिलियाम पेअरपर्यंत माणसाला वेदनादायक धक्का बसतो आणि झिरो पॉईंट एक ते झिरो पॉईंट दोन पर्यंत तो घातक होतो आणि फ्रेंड झिरो पॉईंट दोन एम्पेअरपेक्षा जास्त करंटमुळे माणसाचा मृत्यू पण होऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो शुद्ध स्वरूपातील सेमी कंडक्टरला एन प्रकारचा सेमी कंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमी मध्ये कोणता मूलद्रव्य मिळवला जातो तर फ्रेंड कोणता मूलद्रव्य मिळवला जातो इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ये अँटी मनी झी हा फ्रेंड एन प्रकारचा सेमी कंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमी कंडक्टर मध्ये मनी हा मूलद्रव्य मिडवला जातो आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की पी प्रकारचा सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरमध्ये मध्ये कोणता मूलद्रव्य मिसळून डोपिंग केले जाते तर फ्रेंड पी प्रकारचा सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरमध्ये इंडियम मध्ये हा मूलद्रव्य मिसळवला जातो नेक्स्ट क्वेश्चन अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत कोणते भ्रमण करतात तर फ्रेंड कोणते भ्रमण करतात इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार पहिला आहे प्रोटॉन दुसरा आहे न्यूट्रॉन तिसरा आहे इलेक्ट्रॉन चौथा आहे यापैकी कोणतेही नाही तर इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी इलेक्ट्रॉन्स जी हा फ्रेंड अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत इलेक्ट्रॉन्स हे भ्रमण करतात आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की इलेक्ट्रॉन प्रवाहाची दिशा कशी असते पा, तर फ्रेंड इलेक्ट्रॉन प्रवाहाची दिशा म्हणजे इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह टोकापासून पॉझिटिव्ह टोकाकडे वाहतो तर विद्युत प्रवाह हा पॉझिटिव्ह टोकापासून निगेटिव्ह टोकाकडे वाहतो नेक्स्ट क्वेशन टिनमॅन सोल्डरचा खालीलपैकी कोणता उपयोग आहे तर फ्रेंड कोणता उपयोग आहे इथला करेक्ट ऍन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट अन्सर होईल ऑप्शन नंबर डी फाइन शोल्डरिंग जिहाप्रेंड टीन मॅन सोल्डरचा उपयोग हा फाईन शोल्डरिंग साठी केला जातो आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की कोणता धातू शोल्डर करण्यासाठी सर्वात सोपा असतो तर फ्रेंड याचा करेक्ट अन्सर आहे तांबा म्हणजे कापर जि हा प्रेंड कापर धातू हा शोल्डर करण्यासाठी सर्वात सोपा धातू आहे आणि फ्रेंड कापर याचं मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळबिंद दु हा है। एक हजार शहाऐंशी सेल्सिअस आहे नेक्स्ट क्वेश्चन लेडी ॲसिस सी एल हा रिचार्ज सेल आहे कारण फ्रेंड काय कारण असू शकते याचं करेक्ट ॲन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट ॲन्सर होईल ऑप्शन नंबर सी ह्यामधील रासायनिक क्रिया उलटफेर होते जी हा फ्रेंड लेडी ॲसि सी एल हा रिचार्ज होण्याचं कारण म्हणजे ह्यामधील रासायनिक क्रिया उलटफेर होते आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हासुद्धा प्रश्न विचारला जातो की लेड ॲसिस सेलचा दर्ग सेल गणित सरासरी एम एफ किती असतो तो फ्रेंड किती असतो याचा करेक्ट आन्सर आहे दोन पॉईंट दोन वोल्ट जी हा फ्रेंड दोन पॉईंट दोन वोल्ट आणि फ्रेंड लेड ॲसिड बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी डी सी सप्लाय द्यावा लागतो नेक्स्ट क्वेश्चन हा मोस्ट इम्पॉर्ट क्वेश्चन आहे मित्रांनो काय विचारलं आहे तुम्हाला जर्मनियम घटकातील बॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे तर फ्रेंड किती आहे इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी चार जी हा फ्रेंड जर्मनियम घटकातील व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही चार असते आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की जर्मनियम टायोट च्या डिप्लेक्शन लेअरच्या अकरा किती व्होल्टेजचा सप्लाय आवश्यक असतो तर फ्रेंड शून्य पॉईंट तीन वोल्ट आवश्यक असतो आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शन ला किती वोल्टेचा सप्लाय दिल्यास करंट व्हाईल तर शून्य पॉईंट सात वोल्ट दिल्यास करंट वाहतो नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्युत चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमाने ओळखता येईल तर फ्रेंड कोणत्या नियमाने ओळखता येईल इथला करेक्ट अन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार पहिला आहे एन रूल दुसरा आहे रूल तिसरा आहे राईट हँड रूल आणि चौथा आहे लेफ्ट हँड रूल तिथला करेक्ट ॲन्सर होईल ऑप्शन नंबर सी राईट हँड रूल जी हा फ्रेंड विद्युत चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही राईट हँड रूलनुसार ओळखता येते नेक्स्ट क्वेश्चन आर्मेचर वेव्ह वायनिंगमध्ये प्रवाहाचे समांतर मार्ग किती असतात फ्रेंड किती असतात इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी दोन जी हा फ्रेंड आर्मेचर वेव वायनिंगमध्ये प्रवाहाचे समांतर मार्ग हे दोन असतात आणि फ्रेंड आर्मेचर वेव पद्धतीची जोडणी असेल तर त्यामधून फक्त दोनच मार्गाने करंट वाहतो आणि लॅब पद्धतीची जोडणी असेल तर त्या फिल फिल्डपोलच्या संख्ये एवढ्या मार्गाने करंट वाहतो नेक्स्ट क्वेश्चन अल्टरनेटिंग प्रवाहाला कॅपिसिटरद्वारे होणाऱ्या विरोधास म्हणतात तर फ्रेंड काय म्हणतात इथला करेक्ट अँसर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तर करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर डी कॅपेसिटिव्ह रिॲक्टन्स जी हा फ्रेंड अल्टरनेटिंग प्रवाहाला कॅपिसिटरद्वारे होणाऱ्या विरोधास कॅपेसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतात आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो कॅपेसिटन्स ही कोणत्या प्रकारची राशी आहे तर फ्रेंड कॅपेसिटन्स ही अधिस राशी आहे नेक्स्ट क्वेश्चन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वॉर्निंग प्रायमरीच्या तुलनेत कशी असते फ्रेंड कशी असते इथला करेक्ट ऍन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तितला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर बी जाड तारीची कमी वेड्याची जी हा फ्रेंड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग ही जाड तारीची व कमी वेड्याची असते आणि फ्रेंड स्टेप ऑप ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग ही बारीक तारीची व जास्त वेड्याची असते नेक्स्ट क्वेश्चन एक स्लिपिंग इंडक्शन मोटार कोणते स्टार्टर उपयोगात येते तर फ्रेंड कोणते स्टार्टर हे उपयोगात येते इथला करेक्ट ऍन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार पहिला आहे डिओल्ड स्टार्टर दुसरा आहे ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर आणि तिसरा आहे रोटर रेजिस्टेंस स्टार्टर आणि चौथा यापैकी कोणतेही नाही तिथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर सी रोटर रेजिस्टेंस स्टार्टर झी हा फ्रेंड स्लिपिंग इंडक्शन मोटरकरिता करीता फक्त आणि फक्त रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचाच उपयोग केला जातो नेक्स्ट क्वेश्चन फ्लोरोशिन ट्यूब लॅम मधील ट्यूब सतत चालू बंद होते मागचं कारण काय आहे तर काय कारण असू शकते इतला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी ट्यूब होल्डर मधील ढिला संपर्क जी हा फ्रेंड जर का ट्यूब होल्डरमध्ये ढिला संपर्क असेल तर फ्लोरोशेन ट्यूब लॅम्प हा सतत चालू बंद होतो आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट कचन विचारला जातो की फ्लोरोशेन ट्यूब मध्ये कोणता गॅस भरलेला असतो तर फ्रेंड फ्लोरोशेन ट्यूब मध्ये पारा व गॅस भरलेला असतो नेक्स्ट थ्री फेज सप्लाय पद्धतीत तीन वायनिंग एकमेकाचे किती अंशात बसवलेल्या हो असतात तर फ्रेंड किती अंशात बसवले हो असतात इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार पहिला आहे नव्वद दुसरा एकशे ऐंशी तिसरा आहे एकशे वीस आणि चौथा आहे साठ ते इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी एकशे वीस जी हा फ्रेंड थ्री फेज सप्लाय पद्धतीमध्ये तीन वायनिंग एकमेकाच्या एकशे वीस अंशात बसवलेल्या असतात नेक्स्ट क्वेश्चन ओल्या अवस्थेत मानवी शरीराचे रेजिस्टन्स असते तर फ्रेंड किती असते इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी हजार ओम जी हा फ्रेंड ओल्या अवस्थेत मानवी शरीराचे रेजिस्टन्स आहे हजार ओम असते आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की मानवी शरीराचा रेजिस्टन्स कोरडे असताना किती असतो तर फ्रेंड मानवी शरीराचा रेजिस्टन्स कोरडे असताना सत्तर हजार ते एक लाख ओम प्रति चौदा सेंटीमीटरच्या दरम्यान असतो नेक्स्ट क्वेश्चन इंडक्शन मोटर चालू असताना प्रत्यक्षात मोटरची स्लिप किती असते तर फ्रेंड किती असते इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी तीन ते पाच पर्सेंट जी हा फ्रेंड इंडक्शन मोटर चालू असताना प्रत्यक्षात मोटारची स्लिप ही तीन ते पाच पर्सेंट असते आणि फ्रेंड मोटारची स्लिप म्हणजे काय तर रिव्होल्युशन स्लीप व सिंक्रोन स्पीड याच्या गुणोत्तरास स्लीप असे म्हणतात आणि स्लीपची सांकेतिक खून हे येस आहे आणि फ्रेंड स्लीप नेहमी एकपेक्षा कमी असते म्हणून त्या शेंबरने गुणाकार करून शेगड्यामध्ये सांगितली जाते नेक्स्ट क्वेश्चन सिलिकान अनुच्या सर्वात बाहेरील कक्षेत किती स्वतंत्र इलेक्ट्रॉन्स असतात तर फ्रेंड किती असतात तिथला करेक्ट अन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट ऍन्सर होईल ऑप्शन नंबर डी चार जी हा फ्रेंड सिलिकान अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत चार स्वतंत्र इलेक्ट्रॉन्स असतात आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की सेमीकंडक्टर कंडक्टर म्हणून कोणता मूलद्रव्य वापरला जातो तर फ्रेंड सेमीकंडक्टर कंडक्टर म्हणून सिलिकान व जर्मनियम हे दोन्ही मूलद्रव्य वापरले जातात आणि फ्रेंड सिलिकान व जर्मनियम ह्या दोन्ही अणूच्या सर्वात बाहेर ील कक्षेत चार स्वतंत्र इलेक्ट्रॉन्स असतात नेक्स्ट क्वेश्चन एक सब सर्किटवर कमीत कमी किती पॉईंट किंवा लोड असावा फ्रेंड इथं तुम्हाला विचारलं की एक सब सर्किटवर कमीत कमी किती पॉईंट व किती लोड असला पाहिजे तर काय होणार इथला करेक्ट आन्सर ऑप्शन आहे तुमच्याकडे चार इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ये आठशे वॅट व दहा पॉईंट जी हा फ्रेंड एक सब सर्किटवर कमीत कमी आठशे वॅटचा लोड आणि दहा पॉईंट असला पाहिजे आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की एक पॉवर सब सर्किटवर जास्तीत जास्त किती पॉईंट व किती वॅटचा लोड जोडला पाहिजे तर फ्रेंड एक सब सर्किटवर जास्तीत जास्त दोन पॅन्ट किंवा तीनशे वॅटचा लोड जोडला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करते फ्रेंड इथं तुम्हाला विचारलं की ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करते इथला करेक्ट आन्सर काय होणार ऑप्शन आहे तुमच्याकडे चार पहिला आहे सेल्फ इंडक्शन दुसरा आहे म्युच्युअल इंडक्शन तिसरा आहे फॅडसला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि चौथा आहे ए व बी दोन्ही तर इथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी ए व बी दोन्ही जी हा फ्रेंड ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन ह्या दोन्ही तत्त्वावर कार्य करते आणि फ्रेंड ह्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग कशामध्ये दिली जाते तर फ्रेंड ट्रान्सफॉर्मरची रेटिंग ही के व्ही ए म्हणजे किलो वोल्टमध्ये किलो वोल्ट एम्पियरमध्ये दिली असते नेक्स्ट क्वच स्टार्टरमधील एन व्ही सी ही ची बनवलेली असते फ्रेंड इथं तुम्हाला विचारलंय की स्टार्टरमधील एन व्ही सी ही कायल कशी बनवलेली असते तर काय होणार इथला करेक्ट आन्सर ऑप्शन आहे तुमच्याकडे चार तिथला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी बारीक तार अधिक वेटोडे म्हणजे बारीक तारपासून आणि अधिक टर्मपासून एन व्ही सी कायल ही बनवलेली असते आणि फ्रेंड एन सी म्हणजे नो वोल्ट कायल आणि फ्रेंड नो वोल्ट कायलचं आपण होल्डिंग कायल असेही म्हणतो आणि फ्रेंड स्टार्टरचे हँडल ऑन पोजिशनवर धरून ठेवणे हे मुख्य कार्य एन व्ही सीचे असते ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता इतर ए सी मशीच्या तुलनेत किती असते फ्रेंड हा तुमच्यासाठी होमवर्क कचं आहे आणि फ्रेंड ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या घंटीला प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि फ्रेंड ह्या व्हिडिओला जास्त जास्त आपल्या इलेक्ट्रिशियन मित्रांना शेअर करा आणि लाईक करा